लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी हा महत्त्वाचा टप्पा असून या प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने कार्य करावे अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी तसेच नोडल अधिकारी डॉक्टर ज्योत्सना पडियार यांनी केली आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यावेळी उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर ज्योत्सना पडियार यांनी मतमोजणी विषयक विविध प्रक्रियेची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली आणि त्यांना मार्गदर्शनही केलं. मशीन येणार आहे याचा चार्ट तुमच्याकडे असतो, त्यामुळे हे माझ्या टेबल्स आहे हे मी कसं ओळखायचं याचा आरोच्या टेबलवर जाते आणि मग ती राऊंड वाईज डिक्लेअर होते. राऊंड वाईज डिक्लेअर झाल्यानंतर मॅचेस विथ द गिवन इन 17C दॅट नोटा इज टू बी नोटेड करायचा आहे. फायनल राऊंड पर्यंत निवडणूक प्रतिनिधी यांना आरोनच्या शेजारी टेबलवरती बसायला जागा दिलेली असते की ज्यामुळे ट्रेनिंग स्वतंत्र होत आहेत. ETBBS पण स्वतंत्र टेन्सर ट्रेनिंग सेशन, जसं तुम्ही मॅन्युअली काम करणार आहात तसं दोन पद्धतीनं होतं. एक मॅन्युअल टेबल, एक कंप्रदान केंद्र निहाय मशीन टेबलवरती येतील. इथे महत्वाचं म्हणजे तुमच्या स्ट्रॉंग रूम मधनं तुमच्याकडे मशीन येण्यासाठी चर्चा मशीन असणार आहेत, त्यामुळे दोन मशीन तुमच्याकडे येतील तेव्हा खात्री करायचं की दोन्ही मशीन आपण ज्यामध्ये प्रत्यक्ष निकाल आपण नोंदवतो तो प्रत्येक राऊंड निहाय तुम्हाला दिले. तुमच्याकडे मराठी के मायक्रो ऑब्झर्वर कडे इंग्लिश मध्ये जाईल आणि याच्या सफिशियंट कॉपीज तुम्हाला दिल्या जातील. नेक्स्ट, काउंटिंग हॉलची स्टँडर्ड अरेंजमेंट जी तुम्हाला दिसेल असं असा दोन्ही बाजूनी टेबलचा नंबर असणार आहे खणखणीत दिसेल असा. त्यामध्ये जशी टेबल वाढतील तशी ही अरेंजमेंट एक्स्ट्राचा फक्त